माय गॉड, अरे कितीला देतोय? किलो? बापरे, मला भीती वाटते. अरे नाही, छोटी आहे जांभीर, याच्यापेक्षा मोठी पाहिजे. हलकी आहे, हलकी आहे, हलकी आहे, नाही हलकी आहे, एकदम हलकी आहे. आई कोंबडा बघा, जबरदस्त, एक नंबर कोंबडा आहे हा. लेकिन उसको खतरे का आगाज हो गए मुर्गे को. उसको चाकू दिख रहे हैं, दिख रहा है उसको चाकू. यू आर नॉट सेलिंग द कॉक आल्सो, यू आर नॉट सेलिंग द हेन आल्सो. व्हाट यू विल डू, यू विल जस्ट ईट योरसेल्फ. देन वो टेल मी व्हिच इज योर्स सो यू कैन सेल अस. कैन यू सेल दिस ब्लैक वन? दिस वन, सावा ए ती ही आहे ना, काय बोलता, कडकनाथ ना, कडकनाथ ना हो. पण हे पण गावरानच आहे, ते हे गावठीच आहेत सगळ्या. दिवेश कडक व्यवस्थित पकड. हा वाव दादू, इकडे बघ, इकडे बघ, एवढा घाबरलाय, एवढा घाबरलाय. मायू ये सेंडर ये, आणि इथे फोटो पण इतके सुंदर येत आहेत ना. 1 2 3 ये, बर. ही कोंबडी ना म्हणजे 600-700 ग्राम असेल, तर तो बोलतोय 500 तरी द्या, पण मी म्हटलं 300, तर तो म्हणतोय म्हणजे नंतर मग आपलं मधलं प्राइस झाली की 400, पण लेट सी जर तो 400 देत असेल तर ओके, ती आपण घेऊ शकतो. आणि काय पकडली, कितीला पण कितीला? खूप लहान आहेत रे हा, ते काय पतंग, पतंग की काहीतरी बोलतात ना ह्याला, तवंग, तवंग, तवंग की काय, तलंग, हा तलंग. लहान आहेत ते, त्याच्यामध्ये ते मग माउस नसतं काय. अरे काय रे, तुमचा श्रावण नाही काय, डालूंगा दादू. आपण हे पण घेऊन जाऊया हा, मिक्स करायला शेण. गच्च पकड, फडफडते. ए बरं, एक पोस तर द्या. अरे एक पोस द्या रे. भारी बसली. अरे तुझ काय विथ युअर हाऊस, विथ यू आय स्टे विथ यू. वाय आय विल क्लिक युअर फोटो. रन रन नाव रन. ओके क्लिक, पिक देम, पिक देम ऑल. मी शेण घ्यायला सांगितले, ती बोलली मी भरून देते 500. मम्मी पकडलं, मी पकडलं, चल हे पकड. एवढे का खाते का ते? कोंबड्या कोंबड्यांना घेऊन आहेत उभ्या. एक 1.25 किलो पर्यंत आहे, ही लहान आहे ती. फोटो काढ, फोटो काढ. थांब नो, जस्ट गुनिया इको. हा ई करटा सी कोटोश. ते मला या फर्टिलायझर मला माहिती.
किती आहे आता वाजलेत, किती वाजलेत? चार. चार? चारच वाजले. चार दहा झाले. हो मला वाटलं सहा वाजले असतील. चार दहा झाले. हो ना. आणि ती जी ब्लॅक कोंबडी घेतलेली ना, ती प्रदीपने कापले, तिचा फरशा पार झालेला आहे. आणि हे बघा, म्हणजे आफ्रिकन गावामध्ये येऊन त्यांच्या कोंबड्या विकत घेऊन आम्ही तिथल्या तिथे हे सगळं प्रोग्राम चाललेला आहे. क्लीन करतोय म्हणजे त्याची सगळी पिसं काढतोय. आणि इथे बघा ही पोर. हे बघा. आणि दिव्यांश मस्त फिरतोय. दिव्यांश तुला मज्जा येते? हा ना मज्जा येते तुला. हे काय हे सगळं खाण केलं बेटा? हा आम्ही इथे बघा आल्यावर काय घेतलं, पहिलं तर सगळं बघितलं, नंतर एक कोंबडी घेतली, थोडं फर्टिलायझर घेतलं म्हणजे शेण आणि त्याचं मिक्सचर. आणि आता इथे बघा काय डेंटेडेन काय आहे बाबा, गोमूत्र. आणि ते स्वतः सागरने काढलेलं आहे कारण इकडे भरपूर गायी आहेत, आता त्या बांधून ठेवल्या वाटतं. तर गोमूत्र नव्हतं, गोमूत्र नव्हतं खूप ब्लॉगमध्ये तुम्ही ऐकलं असेल, पण आत्ता गोमूत्र भेटलेलं आहे एकदम फ्रेश. आणि हिंदू आहोत आपण तर गोमूत्र आपल्याला प्रत्येक सणासुदीला लागतंच, तर गोमूत्र आता तो भरतोय तिथे. आणि सांडला आणि तरेरेची भाजी म्हणजे माठाची भाजी पण भेटलेली आहे. आत्ता ही लोक हे कोंबडी कशी भाजतात ती मी दाखवते तुम्हाला. संध्याकाळी चारच. हॅलो, हाऊ यू? अरे बाहेर घेत आहे. चला आपण काढायचं. आता कधी चावते केरोसिन ती करेल स्वतः. बघितली भारी आहे. डिझेल डिझेल नो घे बेटा. पेट्रोल स्टेशनला भेटतं केरोसिन. आमच्याकडे असं ग्रुप मध्ये आम्ही उभे. आता हे भाजून घेत आहे ती लोक म्हणजे सगळे त्याचे पंख खाताओ. कधी खाताओ? संध्याकाळी. आज संध्याकाळी कधी खाणार? दीदी तुला कसे वाटते, मस्त वाटते? आता बघू शकता ह्याच सगळे पीसेस करून झालेले आहेत. भाजून त्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत आणि असं कॅरी करणार आणि नंतर घरी जाऊन लहान पीस करणार आहेत. त्याचे बनवणार आपण आजच बनवणार. हा ते काय घेऊन जातील?
ते पण घेऊन जा, 5 दिवस आहेत ना ती लोक तिकडे. तर आता संध्याकाळ झालेली आहे, जवळजवळ 4:45 झाले आहेत. आणि थँक्स टू जुलियस, यू विल बी ऑलवेज वेलकम. थँक यू सो मच जुलियस. सो गाइस, सो यहां पे हम करते खत्म, क्योंकि अभी बहुत बोर हो चुका है हमको. और काम तुमको एक काम देखो कितना किया है. हमारा काम भी हो गया. तो ये देखो अच्छे से कट किया है. अभी हम चिकन घेतलेला आहे त्यांनी कट करून. आणि जुलियस म्हणतोय की आता नेक्स्ट टाइम कॅरेट्स, कॅबेज, टोमॅटो आणि बटाट्याची फार्मिंग तो दाखवेल. इथे नाही येते, 2-3 किलोमीटर पुढे येते. तर तो म्हणाला कधी तुम्ही येऊ शकता आणि मी तुम्हाला घेऊन जाईन. सो थँक्यू जुलियस. ओके, तर इथे सगळं आम्ही वाइंड अप करतोय आणि आता जातोय घरी. तर व्लॉग कसा वाटला आहे नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर ओ सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये असेच काहीतरी केनियाचे सुंदर सुंदर छान छान व्हिडिओ घेऊन. मी नक्की लवकर येईन. आणि काही कारणास्तव व्हिडिओ फ्रिक्वेंट येत नाही आहेत, त्याच्यासाठी सॉरी. तर एनिवेज, हा पूर्ण गावचा व्हिडिओ केनियातला तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. बाय. Thank you.